नमस्कार, शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 8वी विषय गणितचा हा व्हिडिओ मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 8वी विषय गणित प्रकरण 10वे बहुपदींचा भागाकार. या प्रकरणातील सराव संच 10.2 मधील काही उदाहरणे आपण अभ्यासणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण बहुपदीला द्विपदीने कसं भागतात ते आपण पाहणार आहोत. भागाकार करताना ज्या बहुपदीला आपण भाग घालवतो आहोत त्याला भाज्य म्हणतात आणि ज्या बहुपदीने भाग घालवणार आहोत त्याला भाजक म्हणतात. येणारं उत्तर भागाकार असते आणि शिल्लक राहते ती बाकी असते. बहुपदीचा भागाकार करताना जेव्हा बाकी शून्य उरते किंवा बाकीची कोटी ही भाजक बहुपदीच्या कोटीपेक्षा लहान असते तेव्हा भागाकाराची क्रिया पूर्ण होते. भाज्य बहुपदीतील पदे ही घातांकाच्या उतरत्या क्रमाने नसतील तर ती बहुपदी घातांकाच्या उतरत्या क्रमाने आपल्याला प्रथम लिहावी लागेल. आणि ती तशी लिहिताना एखाद्या घातांकाचे पद नसेल तर त्याचा सहगुणक शून्य मानून घातांकाचा उतरता क्रम आपण पूर्ण करणार आहोत. आता 10.2 मधील प्रश्न पहिला, भागाकार करा, भागाकार व बाकी लिहा. पहिलं उदाहरण, वाय वर्ग अधिक 10y अधिक 24 भागिले वाय अधिक 4. या उदाहरणामध्ये वाय वर्ग अधिक 10y अधिक 24 ही भाज्य बहुपदी आहे आणि भाजक बहुपदी वाय अधिक 4 आहे. भाजक बहुपदी इथे द्विपदी आहे कारण दोन पदे आपल्याला इथे दिसत आहेत. आता हा भागाकार करताना भाज्य बहुपदीतील सर्व पदे घातांकाच्या उतरत्या क्रमाने आहेत. इथे दोन घातांकाचं पद आहे, इथे वायचा घातांक 1 आहे आणि 24 ही संख्या स्थिर आहे म्हणजे याचा घातांक 0 आहे. स्थिर संख्येचा घातांक 0 असतो. या ठिकाणी भाज्य बहुपदीतील सर्व पदे चलाच्या उतरत्या घातांकाच्या क्रमाने आहेत. भाजक बहुपदी आहे वाय अधिक 4, इथे ही द्विपदी आहे, इथे आपल्याला या बहुपदीला द्विपदीने भागायचं आहे. मग आपण आता प्रत्यक्ष भागाकार या ठिकाणी सुरू करूया. वाय वर्ग अधिक 10y अधिक 24 या बहुपदीला वाय अधिक 4 ने आपण भागणार आहोत. आता इथे भाज्याची कोटी 2 आहे. कोटी म्हणजे चलाचा सर्वात मोठा घातांक. इथे घातांक 2 1 0 आहे म्हणजे चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे म्हणजे भाज्याची कोटी 2 आहे आणि भाजकाची कोटी 1 आहे म्हणजे आपल्याला भाग घालवता येणार आहे. जेव्हा भाज्याची कोटी ही भाजकाच्या कोटीपेक्षा मोठी असते किंवा समान असते तेव्हा आपल्याला भाग घालवता येतो. मग इथे भाज्याची कोटी 2 आहे, भाजकाची कोटी 1 आहे म्हणजेच भाग घालवता येणार आहे. मग भाग घालवताना इथे द्विपदीने कसं भाग घालवायचं ते आपण पाहतो. मग इथे सर्वात मोठ्या घातांकाचं पहिलं पद आहे वाय वर्ग, मग ते मी इथे घेतलेलं आहे आणि या वाय वर्गला यातल्या सर्वात मोठ्या चलाचा घातांक भाजकामध्ये आहे वाय, त्याने आपण भागणार आहोत. मग वाय वर्गला वायने भागायचंय म्हणजेच वाय गुणिले वाय आहे छेद वाय, यातला एक वाय कॅन्सल झाला म्हणजे वाय उरला. मग वाय वर्गला या वायने भागल्यानंतर उत्तर आलं वाय. मग इथे वायचा प्रथम आपण भाग घालवणार आहोत आणि एकदा वायचा भाग घालवला की मग या वायने या दोघांना गुणायचा आहे. वायने वायला गुणल्यावर गुणाकाराला वाय वर्ग, तो वाय वर्गच्या खाली मांडला, सजातीय पदे एकाखाली एक मांडायची आहेत आणि वायने चारलाही गुणलं, 4y झाले. मग तो 4y हे वायच्याच खाली मांडायचा आहे म्हणजे वायची पदे एकाखाली एक आली आणि वाय वर्गची पदे एकाखाली एक आली. याप्रमाणे आपण सजातीय पदे एकमेकाखाली मांडलेली आहेत. मग यांच्यामध्ये वजाबाकी करायची आहे म्हणून वजाचं चिन्ह इथे दिलं आणि वजा चिन्ह लिहिल्यानंतर या दोन्ही पदांची चिन्हे आपल्याला बदलून घ्यायची आहेत. म्हणजेच इथे अधिक वाय वर्ग आहेत ते वजा झाले आणि हे पण अधिक आहेत कारण इथे वाय गुणिले 4चा गुणाकार अधिक 4y झालेला आहे. त्यामुळे इथे अधिक चिन्ह दिलंय आणि हे वजा चिन्हामुळे हे चिन्ह बदलून घ्यायचंय, ते वजा झालं. मग इथे हे वाय वर्ग मधून हे वाय वर्ग गेले 0 राहिले आणि 10y मधून हे वजा 4y गेले म्हणजे 6y राहिले. मग इथे वजाबाकी झाली 6y, हे वरचे 24 आपण इथे खाली घेतले म्हणजे आता 6y अधिक 24 अशी आपली बाकी झालेली आहे. मग पुन्हा आपण इथे पाहणार आहोत की बाकीची कोटी
आणि भाजकाची कोटी आपण चेक करून बघणार आहोत. इथे भाजकाची कोटी एक आहे आणि बाकीची कोटी सुद्धा एकच आहे कारण इथला घातांक एक आहे आणि 24 ही स्थिर संख्या आहे म्हणजे त्याचा घातांक शून्य आहे आणि चलाचा सर्वात मोठा घातांक म्हणजे कोटी असते. मग इथे या बाकीची कोटी एक आहे आणि इथे भाजकाची कोटी देखील एक आहे. मग आपल्याला भाग घालवता येणार आहे. मग इथे सर्वात मोठ्या चलाचा घातांकाचं पद आहे 6y, ते मी इथे घेतोय आणि 6y ला या भाजकातील चलाचा सर्वात मोठा घातांकाचं पद वाय आहे त्याने भाग घालवूया. मग इथे वायला हे वाय गेलं कॅन्सल झाला इथे गुणिलेचं चिन्ह आहे म्हणजेच उत्तर आलं 6 म्हणजे इथे अधिक 6 भाग घालवणार आहोत. मग इथे 6 भाग घालवल्यानंतर या 6 या भाजकाच्या दोन्ही पदांना गुणायचंय. मग 6 वायला गुणलं 6y झाले आणि अधिक 6 4 गुणलं 24 झाले 6 चौक 24 आणि वजा चिन्ह दिलं. वजा चिन्ह लिहिल्यानंतर या खालच्या संख्यांची चिन्ह बदलून घ्यायचे. मग हे अधिक 6y होते ते वजा झाले, हे अधिक 24 आहेत ते वजा झाले. मग इथे 6y मधून हे वजा 6y कॅन्सल, 24 मधून हे वजा 24 कॅन्सल झाले 0, म्हणजेच इथे बाकी 0 आलेली आहे म्हणजे भागाकाराची क्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजेच आपण इथे उत्तर लिहू शकतो की भागाकार बरोबर वाय अधिक 6 हे उत्तर आलेलं आहे आणि बाकी 0 आलेली आहे. आणि ज्या भागाकारामध्ये बाकी 0 असते तिथे आपल्याला माहिती आहे की भाजक हा भाज्याचा अवयव असतो. म्हणजे इथे वाय अधिक 4 हा वाय वर्ग अधिक 10y अधिक 24 या बहुपदीचा हा अवयव आहे. आता सराव संच 10.2 मधील प्रश्न पहिल्यातील दुसरं उदाहरण आपण भागाकाराचं पाहूया. उदाहरण असं दिलेलं आहे, पी वर्ग अधिक 7p - 5 भागिले पी अधिक 3 या बहुपदीला या द्विपदीने आपल्याला भागायचं आहे. मग भागाकार करण्यापूर्वी प्रथम आपण भाज्याची सर्व पदे उतरत्या चलाच्या उतरत्या घातांकाच्या क्रमाने आहेत का ते आपण पाहणार आहोत. तर इथे आहेत 2, 1, 0 म्हणजे चलाच्या घातांक उतरत्या क्रमाने आहेत. मग आपल्याला भागाकार करायला काही हरकत नाहीये. तसंच इथे भाजकाची पदे देखील उतरत्या घातांकाच्या क्रमाने आहेत, 1, 0 असे घातांक आहेत. मग आपण प्रत्यक्ष भागाकाराला आता सुरुवात करूया. इथे भाज्याची कोटी 2 आहे आणि भाजकाची कोटी 1 आहे म्हणजे आपल्याला भाग घालवता येणार आहे. मग आता यामध्ये पहिलं पद सर्वात मोठ्या घातांकाचं आहे पी वर्ग, ते मी इथे घेतलंय आणि भाजकामधील चलाचं सर्वात मोठ्या घातांकाचं पद पी आहे त्याने आपण इथे भाग घालवायचा आहे. आणि मग हा भागाकार इथे करूया. पी वर्ग म्हणजेच असतं पी गुणिले पी आणि हा छेद पी तसाच आहे. मग यातला 1p कॅन्सल झाला, पी शिल्लक राहिला म्हणजे इथे पीचा भाग गेलेला आहे. या पीचा भाग घालवायचा आहे म्हणजेच या पीने या द्विपदीच्या दोन्ही पदांना गुणायचा आहे. पीने पीला गुणलं पी वर्ग झाले, ते पी वर्गच्याच खाली मांडायचे आणि पीने 3 गुणलं 3p झाले अधिक 3p. मग या दोघांची वजाबाकी इथे करायचे. पी वर्ग मधून आता हा हे चिन्ह बदलून घेतलंय, हे वजा झाले हे पण अधिकचे वजा झाले. पी वर्ग मधून पी वर्ग गेले 0, 7p मधून हे 3p नवीन चिन्ह विचारात घ्यायची ती वजा लिहिलेली, 7p मधून हे वजा 3p गेले 4p राहिले, हे वजा 5 वरचे आहे तसे आपण खाली उतरून घेतले. आता इथे बाकीची कोटी 1 आहे आणि इथे भाजकाची कोटी सुद्धा 1 आहे म्हणजे आपल्याला भाग घालवता येणार आहे. म्हणजेच आता इथे सर्वात चलाचा सर्वात मोठ्या घातांकाचं पद आहे 4p, त्याला इथल्या सर्वात मोठ्या चलाच्या घातांकाच्या पदाने भागायचंय. मग पी ने इथे भाग घालवला, पी ला हा पी कॅन्सल झाला कारण इथे गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणजे उत्तर आलं 4, म्हणजे इथे अधिक 4 भाग गेलेला आहे. मग या अधिक 4 या दोघांना गुणायचं आहे, तो आलेला गुणाकार इथे यांच्या खाली सजातीय पदाखाली सजातीय पद मांडायचं आहे. म्हणजे 4 पी ला गुणलं 4p झाले आणि 4 3 गुणलं 4 × 3 = 12 झाले. वजा चिन्ह दिलं, यांची चिन्ह बदलून घेतली, अधिक 4p आहेत ते वजा झाले आणि हे अधिक 12 आहेत ते देखील चिन्ह बदललं वजा झाले. मग आता अधिक 4p मधून हे वजा 4p कॅन्सल झाले, उत्तर 0 आलं. वजा 5 आणि वजा 12 इथे समान चिन्ह आहेत म्हणजे बेरीज होईल, 12 आणि 5 = 17 आणि उत्तराला मोठ्या संख्येचं, 12 ही मोठी संख्या आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. म्हणजेच या भागाकारामध्ये उत्तर आलेलं आहे म्हणजे भागाकार आलेला आहे पी अधिक 4 आणि बाकी आलेली आहे -17. आता आपण सराव संच 10.2 मधील प्रश्न पहिल्यातील तिसरं उदाहरण सोडवूया.
उदाहरण असं आहे 3x + 2x² + 4x³ / x - 4। इथे भाज्य बहुपदी आहे ती चढत्या घातांकाच्या क्रमाने आहे चलाच्या, तर त्याला आपण उतरत्या घातांकाच्या क्रमाने करून घेऊया। म्हणून सर्वात मोठा घातांक इथे 4x³ आहे, ते पद प्रथम लिहिलं, नंतर 2x² लिहिलं आणि नंतर 3x लिहिलं, म्हणजे घातांक 3, 2, 1 असे झाले आणि शेवटी शून्य घातांकाचं पद याच्यात नाहीये, म्हणजे स्थिर संख्येचं पद नाहीये, त्याच्यासाठी मी ते शून्य घेऊन ते तयार केलं। म्हणजेच आता इथे 3, 2, 1, 0 असे उतरत्या घातांकाच्या क्रमाने चलाच्या सर्व पद आलेली आहेत। म्हणजे ही भाज्य बहुपदी आता मी चलाच्या उतरत्या घातांकाच्या क्रमाने मांडून घेतली आहे की जी गणितामध्ये नव्हते। मग आता भाज्य बहुपदी चलाच्या उतरत्या घातांकाच्या क्रमाने प्रथम मांडून घेतली आणि आता प्रत्यक्ष भागाकार करायला आपण सुरुवात करूया। भाजक आहे x - 4, म्हणजे द्विपदी आहे, द्विपदीने आपण या बहुपदीला भागतो आहोत। मग यामध्ये सर्वात मोठ्या घातांकाचं पद आहे 4x³, ते प्रथम घेतलं मी इथे, त्याला भाजकामधील सर्वात चलाचा सर्वात मोठ्या घातांकाचं पद x आहे, त्याने आपण भागूया। म्हणजेच 4x³ आहे, म्हणजेच x * x * x आहे, भागिले x आहे, तसंच आहे, या x ला 1 कॅन्सल झाला, म्हणजेच उरले कोण पहा 4 आहे तसेच आहेत आणि x * x म्हणजे x² आहे, x चा 2 गुणाकार आहे, म्हणजे इथे 4x² भाग गेलेला आहे। मग आता 4x² या दोन्ही पदांना इथे गुणायचं आहे, 4x² x ला गुणलं तर गुणाकार झाला 4x³, मग तो इथे 4x³ खाली मांडला आणि 4x² या -4 गुणायचं आहे, मग भिन्न चिन्ह आहेत, गुणाकाराचं चिन्ह वजा येईल आणि 4 × 16 x² येईल। मग ते x² पद इथे x² खाली आपल्याला मांडायचं आहे। आता ही प्रत्यक्ष वजाबाकी करूया, चिन्ह बदलून घेऊया, अधिकचं चिन्ह वजा झालं, हे वजाचं चिन्ह अधिक झालं, नवीन चिन्ह विचारात घ्यायचे आहे, म्हणजे 4x³ मधून 4x³ गेले 0, इथे 2x² आणि 16x² यांची बेरीज झाली 18x² आणि हे वरचे 3x आहे तसेच आपण खाली उतरून घेतले। आता बाकी आलेली आहे 18x² + 3x, मग इथे बाकीची कोटी म्हणजे सर्वात मोठा घातांक चलाचा इथे 2 आहे, म्हणजेच या बाकीची कोटी 2 आहे आणि भाजकाची कोटी 1 आहे, म्हणजे आपल्याला भाग घालवता येणार आहे। मग इथे चलाचा सर्वात मोठा घातांक 2 असलेलं पद आहे 18x², त्याला आपण भाजकातील चलाचा सर्वात मोठ्या घातांकाचं पद x आहे, त्याने आपण भागूया। मग 18x² म्हणजेच x * x आहे, त्याला या x ने भागलं, हा x कॅन्सल झाला, उत्तर आलं 18x। मग 18x चा भाग गेला तो आपण इथे भाग घालवणार आहोत, अधिक 18x, कारण अधिक चिन्ह आहे इथे। मग 18x ने या दोघांना गुणायचंय, मग 18x * x केलं, ते झाले 18x², ते याच्या खाली मांडले, x² च्या खाली x² पद मांडायचंय, सजातीय पदे एका खाली एक मांडायची आहेत, त्यानंतर 18x ने -4 गुणायचंय, -4 इथे गुणाकार झाला 18 × 72, वजा चिन्ह, भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा, -72x, म्हणजे इथे -72x लिहायचे आहेत, ते x च्या खाली x मांडले पद, वजा चिन्ह दिलं, वजा चिन्ह लिहिल्यानंतर या खालच्या पदांची चिन्हे बदलून घ्यायची आहेत, 18x² चिन्ह अधिक आहे ते वजा झालं आणि हे वजा आहे ते अधिक झालं। आता यांचा हिशोब करायचा आहे, 18x² मधून हे -18x² गेले 0 आणि इथे या दोघांचा हिशोब, दोघांची चिन्ह समान आहेत म्हणजे बेरीज होईल, 3x + 72x यांची बेरीज झाली -75x। मग आता हे वरून 0 आहेत ते आपण खाली घेतले। आता 75x याची कोटी बाकी आहे, 75x याची कोटी 1 आहे आणि भाजकाची कोटी देखील 1 आहे, कोटी समान असल्यानंतर सुद्धा आपल्याला भाग घालवता येतो, मग त्याप्रमाणे आपण इथे भाग घालूया। 75x हे इथलं पद आहे, त्याला भाजकाच्या चलाचं सर्वात मोठा घातांकाचं पद x आहे, त्याने भाग घालूया, x ला x कॅन्सल झाला, 75 उत्तर आलं, म्हणजे आपण हा भाग इथे घालवणार आहोत, -75। आपण भाग जिथे जिथे घालवतोय तिथे मी अंडरलाईन केलेली आहे, ज्याचा भाग घालवलेला आहे इथे 4x² भाग घालवला, 18x चा भाग घालवला आणि 75चा भाग घालवला। आता यांचा गुणाकार करूया, 75
इथे मी लिहितोय पंचाहत्तर चा भाग घालवायचा आहे, पंचाहत्तर या दोघांना गुणायचं आहे, पंचाहत्तर गुणिले एक्स गुणाकार झाला पंचाहत्तर एक्स, तो गुणाकार इथे मांडायचा आहे सजातीय पदे एकाखाली एक, आणि पंचाहत्तर ने वजा चारला गुणायचं आहे, मग पंचाहत्तर गुणिले वजा चार बरोबर यांचा गुणाकार झाला तीनशे, चार पंचे वीस, सातशे दोन, सात चौक अठ्ठावीस दोन तीस, आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा येतो, त्यामुळे इथे गुणाकार लिहिला तो शून्याच्या खाली मांडला, स्थिर संख्येखाली स्थिर संख्या मांडली. आता यांच्यामध्ये वजा चिन्ह दिलं, वजा चिन्ह दिल्यानंतर खालच्या संख्येचे पदांची चिन्हे बदलून घ्यायची आहेत, हे अधिकचं येते वजा झाले, हे वजा अधिक झाले, त्यांचा हिशोब करूया. पंचाहत्तर एक्स मधून वजा पंचाहत्तर एक्स गेले शून्य, आणि शून्य आणि अधिक तीनशे यांचा हिशोब झाला अधिक तीनशे, म्हणजे या भागाकारामध्ये बाकी तीनशे आलेली आहे, म्हणजे उत्तर भागाकार बरोबर हा भागाकार आलेला आहे चार एक्स वर्ग अधिक अठरा एक्स अधिक पंचाहत्तर, आणि बाकी आलेली आहे तीनशे. याप्रमाणे आपण इथे हे उत्तर पूर्ण केलेलं आहे. आता आपण चौथं उदाहरण सोडवूया. दोन एम घन अधिक एम वर्ग अधिक एम अधिक नऊ भागिले दोन एम वजा एक. इथे भाज्य आहे दोन एम घन अधिक एम वर्ग अधिक एम अधिक नऊ, आणि भाजक आहे द्विपदी दोन एम वजा एक. इथे भाज्याची कोटी, कोटी म्हणजे चलाचा सर्वात मोठा घातांक तीन आहे, आणि इथे भाजकाची कोटी एक आहे कारण चलाचा सर्वात मोठा घातांक इथे एक आहे. मग भागाकाराला प्रत्यक्ष सुरुवात करूया. भाज्यामध्ये चलाचा सर्वात मोठ्या घातांकाचं पद आहे दोन एम घन, त्याला भाजकातील चलाचा सर्वात मोठ्या घातांकाचं पद दोन एम आहे, त्याने भाग घालवूया. दोन एम घन म्हणजेच एम गुणिले एम गुणिले एम असा तीनदा गुणाकार होईल, छेदामध्ये दोन एम आहे, हे दोन आणि हे दोन कॅन्सल होतील, हा एम आणि यातला एक एम कॅन्सल झाला, एम गुणिले एम एम वर्ग म्हणजे एम वर्गाचा भाग प्रथम गेलेला आहे. मी भाग घालवताना इथे क्रमांक टाकलेला आहे पहिला, म्हणजे पहिला भाग गेलेला आहे. आता एम वर्गने या दोघांना गुणायचंय, मग तो गुणाकार मी इथे करतोय. एम वर्गने दोन एमला गुणलं, त्यांचा गुणाकार झाला दोन आहे, तसेच एम वर्ग गुणिले एम घातांकाच्या नियमानुसार गुणाकारामध्ये पाया समान असेल तर घातांकाची बेरीज होते दोन, आणि इथला घातांक एक, मिळून झाल्या एम घन. आणि एम वर्गने वजा एकलाही गुणायचंय, मग यांचा गुणाकार झाला वजा एम वर्ग, वजा एक एक हा सहगुणक लिहिण्याची आवश्यकता नाहीये, एम वर्ग एक के एम वर्ग, आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा आहे. मग हे दोन्ही गुणाकार आपल्याला इथे सजातीय पदाखाली सजातीय पद मांडायची आहेत. एम घनचं पद आहे, मग हे एम घनच्याच खाली मांडलं दोन एम घन, आणि हे एम वर्गचं पद आहे ते एम वर्गच्या खाली मांडलं, आणि आता यांची वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करताना खालच्या संख्यांचे चिन्ह बदलायचे आहेत, हे अधिक दोन एम घन आहेत, त्यांचं चिन्ह वजा झालं, आणि हे वजा आहेत ते अधिक झाला. या दोघांचा हिशोब करूया. अधिक दोन एम घन मधून वजा दोन एम घन गेले शून्य. एम वर्ग आणि एम वर्ग यांचा हिशोब करताना इथे सहगुणक एक आहे, इथलाही सहगुणक अधिक एक आहे, यांची बेरीज झाली एक अधिक एक दोन एम वर्ग. वरचं पद एम खाली मांडून घेतलं आपण. आता बाकी आलेली आहे दोन एम वर्ग अधिक एम, बाकीची कोटी दोन आहे, इथे भाजकाची कोटी एक आहे, म्हणजे भाग घालवता येणार आहे. मग आता आपण हा दुसरा भाग आहे म्हणून मी इथे आकडा दोन टाकतोय, आणि भाग घालवूया दोन एम वर्गला या दोन एमने भागायचंय, म्हणजेच दोन गुणिले एम वर्ग म्हणजेच एम गुणिले एम होईल, छेदात दोन एम आहेत, दोनला दोन कॅन्सल झाले, एमला एक एम कॅन्सल झाला, एमचा भाग गेला, मग हा एम इथे मी लिहितोय. मग या एकदा इथे भाग घालवला, आपण निश्चित केला कोणत्या संख्येने भाग घालवायचा आहे, मग त्या दोघांना त्या भाग घालेल्या संख्येने गुणायचा आहे, म्हणजे एमने या दोघांना गुणायचा आहे. एमने इथे दोघांना गुणूया, एम गुणिले दोन एम, एमने प्रथम दोन एमला गुणलं, दोनला दोन, तसेच एम गुणिले एम एम वर्ग, मग तो दोन एम वर्ग इथे खाली मी मांडला. एमने परत वजा एकलाही गुणायचं आहे, एम गुणिले वजा एक म्हणजे वजा एम झाला, मग वजा एम इथे मी एमच्या खाली मांडलं, सजातीय पद एका खाली एक मांडली, वजा चिन्ह, आणि
यांचा हिशोब करता है, पूर्वी यांची चिन्ह बदलून घेतली, अधिक 2m आहेत ते वजा झाले आणि हे अधिक आहेत वजा आहेत ते अधिक झाले, 2m वर्ग मधून 2m वर्ग गेले 0, अधिक m मिळून झाले अधिक 2m, वरून हे 9 ला मी खाली मांडलं। आता बाकीची कोटी 1 आहे आणि इथे कोटी 1 च आहे म्हणजे भाग घालवता येणार आहे, आता तिसरा भाग आहे हा, म्हणून मी आकडा 3 टाकतोय। मग 2m ला इथेही पहिलं पद 2m च आहे मोठ्या घातांकाचं, मग भाग गेला 1 कारण 2 ला 2 गेले, m ला m गेला, 1 राहिला, मग 1 चा भाग इथे घालवतोय तिसरा भाग, मग या 1 ने या दोघांना गुणायचं आहे म्हणजे 1 गुणिले 2m बरोबर 2m झाले, ते इथे 2m च्या खाली मांडले, 1 ने वजा 1 ला गुणायचंय, 1 गुणिले वजा 1 बरोबर झाले वजा 1, 1 गुणिले 1 1 आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा आहे त्यामुळे गुणाकार वजा 1 आला, मग हे वजा 1 मी इथे मांडले, वजा बाकी करूया, खालच्या संख्यांचे चिन्ह बदलून घेऊ, अधिक 2 आहेत ते वजा झाले आणि हे वजा आहेत ते अधिक झाले, 2m मधून हे 2m गेले 0, 9 आणि 1 झाले 10, म्हणजे या भागाकारामध्ये उत्तर असं आलेलं आहे भागाकार बरोबर m वर्ग अधिक m अधिक 1 हा भागाकार आलेला आहे आणि बाकी आलेली आहे 10। आता आपण सराव संच 10.2 मधील प्रश्न पहिल्यातील 5वं आणि हे शेवटचं उदाहरण मी या ठिकाणी सोडून दाखवतो, याप्रमाणे तुम्हाला काही उदाहरणांचा सराव करता येईल। 5वं उदाहरण असं दिलेलं आहे, 3x वजा 3x वर्ग वजा 12 अधिक x चा चौथा घात अधिक x घन भागिले 2 अधिक x वर्ग। इथे भाज्य बहुपदी ही उतरत्या घातांकाच्या क्रमाने नाहीये चलाच्या, म्हणून आपण प्रथम चलाच्या उतरत्या घातांकाच्या क्रमाने ह्या भाज्य बहुपदीला मांडून घेऊया। मग सर्वात मोठ्या घातांकाचं पद इथे x चा चौथा आहे, मग ते मी प्रथम मांडतोय x चा चौथा घात, त्यानंतर 3 घातांकाचं पद आहे x घन, त्यानंतर x वर्गाचं पद आहे वजा 3x वर्ग, त्यानंतर 1 घातांकाचं पद आहे अधिक 3x, चिन्ह आहे तीच घ्यायची गणितातली, अधिक आहे ते चिन्ह, आणि नंतर वजा 12। मग याप्रमाणे 4, 3, 2 इथला घातांक 1 आणि स्थिर संख्येचा घातांक 0 असतो। याप्रमाणे चलाच्या उतरत्या घातांकाच्या क्रमाने सर्व पदे इथे आलेली आहेत आणि भाजक आहे 2 अधिक एक्स वर्ग, मग तो भाजक सुद्धा आपण चलाच्या उतरत्या घातांकाच्या क्रमाने मांडून घेऊया, एक्स वर्ग अधिक 2। याप्रमाणे इथे मी मांडून घेतला, मग आता इथे मी भाज्य त्याच्या जागी लिहितोय, एक्स चा चौथा घात अधिक एक्स घन वजा 3x वर्ग अधिक 3x वजा 12 आणि भाजक आहे एक्स वर्ग अधिक 2। आता आपण प्रत्यक्ष भागाकाराला सुरुवात करूया, भाज्याची कोटी 4 आहे आणि भाजकाची कोटी 2 आहे। कोटी म्हणजे चलाचा सर्वात मोठा घातांक, इथे चलाचा सर्वात मोठा घातांक 4 आहे, इथे चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे। मग प्रत्यक्ष भागाकाराला सुरुवात करूया, पहिला भाग घालवायचा आहे म्हणून मी क्रमांक 1 इथे लिहितोय, एक्स चा चौथा घात ला एक्स वर्गाने इथे भागायचंय, मग एक्स चा चौथा घात म्हणजेच एक्स गुणिले एक्स गुणिले एक्स गुणिले एक्स असा 4 वेळाला गुणाकार आहे आणि छेदात एक्स वर्ग आहे म्हणजे एक्सचा 2 गुणाकार होईल, हा एक्स आणि हा एक्स कॅन्सल झाला, हा आणि हा कॅन्सल झाला, एक्स गुणिले एक्स एक्स वर्ग राहिले, म्हणजे पहिला भाग गेलेला आहे एक्स वर्गचा, पहिला भाग गेलेला आहे एक्स वर्गचा। मग इथे भाग लिहिला की या संख्येने भाजकाच्या प्रत्येक पदाला गुणायचा आहे, मग तो गुणाकार मी इथे करतोय, एक्स वर्गाने या एक्स वर्गाला प्रथम गुणलं, मग घातांकाच्या नियमानुसार पाया समान आहे, गुणाकार आहे, पाया तसाच ठेवला, घातांकाची बेरीज झाली 2 आणि 2, 4, मग तो गुणाकार मी एक्सच्या चौथ्या खाली मांडला कारण सजातीय पदे एका खाली एक मांडायची आहे। आता या एक्स वर्गने 2 ला गुणूया, एक्स वर्ग गुणिले 2 गुणाकार झाला 2x वर्ग, तो 2x वर्गचा गुणाकार आहे, तो मी याच्या खाली मांडतोय, एक्स वर्गच्या खाली मांडायचा आहे आणि यांची वजाबाकी इथे करूया, हे अधिक चिन्ह आहे ते वजा झाले, हे अधिक आहे ते वजा झाले, मग आता वजाबाकी करून घेऊया, एक्सचा चौथा मधून एक्सचा चौथा गेले 0 राहिले, इथे
समान चिन्ह आहेत, दोघांचे चिन्ह वजा आहेत, म्हणजे बेरीज होईल 3 × 2 = 5 एक्स वर्ग आणि चिन्ह मोठ्या संख्येचं. आता इथे हे पद शिल्लक राहिलेलं आहे त्यामुळे मी तसंच खाली मांडून घेतोय एक्स घन आणि आता बाकी आलेली एक्स घन वजा 5x². मग हे पुढचे पण मी पद इथे खाली मांडून घेतोय अशीच. आता एक्स घन हे सगळ्यात मोठ्या चलाच्या सर्वात मोठ्या घातांकाचं पद आहे, मग त्याचा भाग घालूया. भाग नंबर 2 आहे हा, मग दुसरा भाग घालवायचा आहे आपल्याला, म्हणून मी आकडा 2 लिहिला. मग एक्स घन आहे त्याला आपल्याला एक्स वर्गने इथे भागायचं आहे. मग एक्स घन म्हणजेच एक्स गुणिले एक्स झाले आणि एक्स वर्ग म्हणजे एक्स गुणिले एक्स, या दोघांचा इथे भागाकार केल्यानंतर एक्स एक्स कॅन्सल झाले दोन्ही, उत्तर आलं एक्स. मग एक्सचा भाग मी इथे घालवला. आता भाग घालवल्यानंतर या संख्येने या भाजकाच्या दोघांना गुणायचंय, मग एक्सने एक्स वर्गाला गुणूया, तो गुणाकार झाला एक्स घन. घातांकाच्या नियमानुसार पाया समान, घातांकाची बेरीज इथला घातांक 1 आणि इथला घातांक 2, 1 × 2 = 3 म्हणजेच एक्स घनच्या खाली मी एक्स घन मांडले. आता एक्सने याला गुणलं 2 ला, एक्स गुणिले 2 गुणाकार झाला 2x, तो मी एक्सच्या खाली मांडला. सजातीय पदे एका खाली एक मांडायची आहेत, मग वजा चिन्ह केलं त्यामुळे इथलं चिन्ह अधिक आहे ते वजा झालं आणि हे पण अधिकचं वजा झालं, चिन्ह बदलून घ्यायचे खालच्या संख्यांची. मग एक्स घन मधून एक्स घन गेले 0 राहिले, 3x मधून 2x हे वजा आहेत म्हणजे 1x राहिला, चिन्ह मोठ्या संख्येचं अधिक होईल. आणि उरलेली पदे आहेत ती मी आहे तशीच इथे खाली मांडून घेतोय, म्हणजे वजा 5x² आणि इथे वजा 12. आता इथे बाकीची कोटी 2 आहे आणि इथे भाजकाची कोटी देखील 2 आहे. कोटी समान असताना सुद्धा भाग घालवता येतो, म्हणजे आता आपण इथे तिसरा भाग घालवणार आहोत. मग तिसरा भाग घालवताना इथलं सगळ्यात चलाचा सर्वात मोठ्या घातांकाचं पद आहे वजा 5x² आणि भाजकामध्ये चलाचा सर्वात मोठ्या घातांकाचं पद x² आहे, त्याने भाग घालवूया. इथे x² आहे, x² कॅन्सल झाले, वजा 5 उत्तर आलं, मग वजा 5 इथे भाग गेला आणि वजा 5 ने या दोघांना गुणूया, म्हणजेच वजा 5 ने x² गुणलं, वजा 5x² झाले, ते वजा 5x² x² खाली मांडले. सजाती पदे एकाखाली एक, x² पदे एकाखाली एक मांडली आणि आता वजा 5 नेच 2 गुणूया, वजा 5 गुणिले 2 यांचा गुणाकार झाला, भिन्न चिन्ह आहे वजा गुणाकार होईल, 5 × 2 = 10. मग वजा 10 आहेत ते स्थिर संख्येखाली मांडले, वजा 10 हा गुणाकार आलेला आहे, वजा 10 तो स्थिर संख्येखाली स्थिर संख्या मांडली, म्हणजे सजातीय पदे एकाखाली एक आली. आता यांची वजाबाकी करूया, म्हणून वजा चिन्ह दिलं. वजा चिन्ह दिलं की खालच्या संख्यांची चिन्ह बदलून घेतली, हे वजाचं अधिक झालं, हे पण वजाचं अधिक झालं. आता वजा 5x² आणि हे अधिक 5x² आहे, म्हणजेच भिन्न चिन्ह आहेत आणि संख्या मात्र समान आहेत, म्हणजे उत्तर 0 आलं. अधिक 5x² मधून हे 5x² वजा झाले, 0 राहिले. इथे देखील भिन्न चिन्ह म्हणजे वजाबाकी होईल, 12 × 10 गेले 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा येईल. आणि हा एक्स आहे तसाच आहे, तो खाली मांडून घेतला. मग बाकी आलेली आता एक्स वजा 2. आता इथे बाकीची कोटी 1 आहे, कारण एक्स या चलाचा घातांक 1 आहे आणि वजा 2 ही स्थिर संख्या, म्हणजे त्याचा घातांक 0 आहे, म्हणजे बाकीची कोटी इथे 1 आलेली आहे आणि भाजकाची कोटी मात्र 2 आहे. आता इथे आपली भागाकाराची क्रिया पूर्ण झालेली आहे, कारण बाकीची कोटी लहान आलेली आहे भाजकापेक्षा. कारण इथे बाकीची कोटी 1 आहे आणि भाजकाची कोटी 2 आहे, मग बाकीची कोटी जर लहान झाली भाजकापेक्षा तर भागाकार आपला इथे थांबतो, म्हणजे भागाकाराची क्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजे आपण आता उत्तर इथे लिहू शकतो. हा भागाकार आलेला आहे आणि ही बाकी आलेली आहे, मग मी तेच उत्तर इथे लिहितोय. भागाकार बरोबर हा भागाकार आहे, x² + x - 5 आणि बाकी आलेली आहे x - 2. तर हे आपलं इथे उत्तर आलेलं आहे.